हा वीडियो आहे खरतर पिंपरी चिंचवडचे म्युनिसिपल कमिश्नर आणि पोलीस आयुक्त यांच्यासाठी. आपण आता BRT मध्ये आहोत आणि बघू शकतो की BRT पूर्णतः प्रायव्हेट गाड्यांनी किंवा रिकामीच आहे थोडक्यात. आणि ह्याचं कारण म्हणजे ह्या BRT मधल्या 60% जागा जी आहे ही 60% जागा ही BRT साठी आरक्षित करण्यात आलेली आहे आणि 40% ह्याच्यावरती इकडची लेन आणि इकडची लेन सुरू ठेवली जाते. एक टेंटेटिव्ह सांगतोय पण ह्याचा परिणाम असा झाला आहे की हे ट्रॅफिक जाम बघू शकतो. हे ट्रॅफिक जाम हे BRT गाड्या रस्त्यावरती जास्त असल्यामुळे नाही तर BRT मुळे. आता आपण एकंदरीत इकडच्या पलीकडच्या लेनची अवस्था बघू शकतो. हे BRT साठी खरं तर इथून बसेस जाणं गरजेचं होतं पण बसेस न जाता इथून पूर्णतः प्रायव्हेट व्हेकल्स आले आहेत. ह्याचं कारण असं की पलीकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हा पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. हा पूर्ण हा जेव्हा सिग्नल आहे इथेही तुम्ही BRT मध्ये सुद्धा प्रायव्हेट गाड्या बघू शकता पण ही पलीकडची लेन बघा. थोडंसं चालत जाऊया. एक सिग्नल क्रॉस करायला कमीत कमी 2 ते 3 सिग्नल थांबायला लागतं ही इथली अवस्था आहे. बघा बसेसची संख्या अत्यंत तुरळक. त्या बसेसची संख्या आपण ती माहिती देखील घेऊया पण ही ट्रॅफिकची परिस्थिती बघू शकतो. आणि BRT पूर्ण रिकामा. नक्कीच ह्या BRT वरती विचार झाला पाहिजे आणि एकतर BRT मध्ये बसेसची संख्या वाढवायला लागेल किंवा तुम्हाला बसेसचं रूट. दुसरी गोष्ट, 2 बसेस फक्त जाणार आहेत, येणारी आणि जाणारी, तरी देखील 3 लेन ठेवल्यात इथे. ही आत्ता जी मी या लेनमध्ये उभा आहे ती एक लेन आहे, ही पलीकडची ही मधली एक लेन आहे, मार्किंग बघू शकता, ही तिसरी लेन आहे. कुठेतरी विचार व्हावा. पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, फक्त लोकांना दंड करून ह्याच्यामध्ये काही फायदा नाही आहे. धन्यवाद.